नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबीर, मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, 50,000 पेक्षा जास्त महिला उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे जनसन्मान यात्रा इंदापूर तालुक्यात, अजित पवारांसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित, इंदापुरात विविध विकास कामांचं होणार भूमिपूजन। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा, बैठकीत पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्र। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेसचा मेळावा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। देशातील सर्वोत्तम बंदरांमध्ये वाढवणचा समावेश, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं प्रतिपादन, 30 ऑगस्टला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता। महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळणार सांगलीतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय, सर्व व्यवहार उद्या बंद ठेवण्याचा केला निर्धार। पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा 31 ऑगस्टला, 24 ऑगस्टच्या बंदमुळे परीक्षा पुढे ढकलली, उद्याची परीक्षा आता 31 ऑगस्टला होणार। पीएमआरडीए मधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा, पीएमआरडीए मध्ये नव्यानं 407 पदांची होणार भरती, राज्य सरकारकडून पीएमआरडीए मधील पद भरतीला हिरवा कंदील। राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुढील 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।